नेते जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. सेठ संदीपान भुमरेकडे जाऊया. कुठेतरी नावावरून आता हे राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे. पत्रिकेवरती नाव नाही आणि त्यामुळे ही सगळी नाराजी आपल्याला बघायला मिळते. नाव कोणाचं हे कोणाचं नाही याच्यापेक्षा आपल्या संभाजीनगरकरांना वंदे भारत ही गाडी मिळाली आणि सगळ्या म्हणजे सुसज्जसहित ही गाडी आहे. सगळ्या सुविधा आहे तिच्यात आणि कमी वेळात आपल्याला संभाजीनगर ते मुंबईला जायला मिळणार आहे. आपला टाईम वाचणार आहे. सगळ्या सुविधा मिळणार आहे. या नावापेक्षा संभाजीनगरला ही गाडी येऊ राहिली याचं स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे. मला नावाशी काही घेणं नाही. काय नाव कोणाचं आहे काय त्यांचा तो प्रोटोकॉल असेल. त्या प्रोटोकॉलप्रमाणे ते नावं टाकली असतील. पण नाव मला मी सुद्धा पत्रिका पाहिली नाही कोणाचं नाव आहे कोणाचं नाही. मला फक्त फोन आला की पालकमंत्री मोदी तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल. मी सांगितलं मी स्वागतासाठी येणार आहे. पण कुठंतरी आम्हाला डावलं जातं किंवा भाजप असं घाणेरडं राजकारण करतं त्यांचं प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम आहे असा आरोप केला जातोय इम्तियाज जलीलकडून. नाही आता विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि ज्याचं सरकार असतं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतं. त्यांचं काम हे विरोधी पक्षाचं ते त्यांचं विरोधी पक्षाचं काम करतात. पण मला एक सांगा की मोदी साहेबांना गाडी सुरू केली आपल्या बऱ्याचशा गाड्या वंदे भारत गाड्या देशात सुरू केल्या त्याच्यात आपल्या संभाजीनगरला गाडी सुरू केली. अनेक हाल होत होते आपले. आता रेल्वेची सुद्धा गर्दी कमी होईल. रेल्वेची सुद्धा गर्दी कमी होईल या गाडीमुळं. आणि मला सांगायचं मग जे तो पक्षाचे कार्यकर्ते ज्याचं त्याचं श्रेय घेण्याचं काम करतात त्याच्यात गैर काय. त्यांना पाहिल्यानंतर भाजपचे कार्यकर्त्यांकडून कुठेतरी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या त्यावर देखील त्यांनी एक आरोप केलेला. हे चालू राहतं. विरोधी पक्षाचे विरोधी कार्यकर्ते जे असतात ते काम त्यांचं करतात. सत्ताधारी सत्ताधारीचं काम करतात हे चालूच असतं. ही इथंच नाही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे नवीन काही नाही. नक्कीच या ठिकाणी संदीपान भुमरेंकडून